नमस्कार मित्रांनो मी करत मित्रांनो शासकीय वसतिगृहाचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत म्हणजेच गव्हर्मेंट हॉस्टेलचे फॉर्म भरणे हे सुरू झालेले आहेत तोच ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने दे भरायचा याची संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये बघणार आहे जर मित्रांनो तुम्ही आठवी ते बारावीपर्यंत असाल म्हणजेच तुम्ही आठवीला असाल दहावीला असाल बारावीला असाल किंवा तुम्ही डिग्रीला असाल डिप्लोमाला असाल ग्रॅज्युएशनला असाल पोस्ट ग्रॅज्युएशनला असाल तुम्ही कोणतंही जरी शिक्षण घेत असलात तरीसुद्धा तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता तोच ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये मा बघणार आहे तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात मित्रांनो तुम्ही जे हॉस्टेल निवडणार आहात ते हॉस्टेल निवडण्यापूर्वी तुमच्या कॉलेजला एकदा विचारून घ्यायचं आहे की हॉस्टेल नक्की तुम्ही कोणतं टाकायचं आहे जेणेकरून तुमचा हा त्याला कन्फर्म नंबर हा लागला पाहिजे अशा प्रकारची ही महत्त्वाची सूचना आहे चला तर या ठिकाणी आता ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात तर दे या वेबसाईटची e लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही मित्रांनो बघू शकता शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज दोन हजार तेवीस चोवीस या ठिकाणी ॲप ई प्रशासन डॉट कॉम स्लॅश ऑनलाइन ॲडमिशन स्लॅश हॉस्टेल अशा प्रकारची ही लिंक आहे त्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग असेल किंवा विशेष मागास प्रवर्ग दिव्यांग आनंद या विद्यार्थ्यांसाठी हे शासकीय वस्तीगृह आहे या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका आणि गो ऑप्शनवरती क्लिक करा तुमच्या मोबाईलवरती आता एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर व्यवस्थित ओ टी पी टाकून फेरीपाय ओ टी पीवरती क्लिक करा बघा मी ओ टी पी टाकून घेतो आता या ठिकाणी ज्यूस युअर टाईप ॲडमिशन फॉर न्यू ॲडमिशनवरती या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं रजिस्ट्रेशन करताना व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरायची सर्वप्रथम बघा तुम्हाला या ठिकाणी दुसरं तुमचं फर्स्ट नेम नंतर तुम्हाला तुमचं मिडल नेम आणि नंतर लास्ट नेम अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव हे टाकून घ्यायचं आहे फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम खाली यायचं आहे जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल जे काय तुमचं जेंडर असेल ते जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करा अॅकॅडमिक इयर दाखवलं जाईल नंतर तुमचं एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे आठवी ते दहावी असेल बारावी असेल ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल डिग्री डिप्लोमा काय जे असेल ते निवडून घ्या नंतर सिलेक्ट कॅटेगरी तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून येतात ती कॅटेगरी निवडा ती कॅटेगरी निवडल्यानंतर त्या कॅटेगरीमधून तुम्हाला समोर कास्ट निवडायची कोणती तुमची कास्ट आहे ती कास्ट या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायची सर्व कॅटेगरीच्या कास्ट या ठिकाणी दिल्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला तुमची कास्ट ही शोधायची किंवा तुम्ही सर्चसुद्धा करू शकता तर मी या ठिकाणी कॅटेगरी निवडून घेतो कास्ट निवडून घेतो नंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची डेट ऑफ बर्थ टाकताना समोर कॅलेंडर ऐकून दिलं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे दिनांक महिना आणि वर्ष या फॉर्मेटमध्ये तुम्हाला तुमची ही डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर दाखवेल पासवर्ड टाकायचा आहे पास ॲट द रेट वन टू थ्री या फॉर्मेटमध्ये टाकायचं आहे कॅपिटल स्मॉल न्यूमेरिकल स्पेशल कॅलेक्टर नंबर सर्व यूज करायचे आणि नंतर रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मी सर्व माहिती भरतो आणि रजिस्टर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे तुमचं नाव मोबाईल नंबर जशी तुम्ही इन्फॉर्मेशन भरत चालसाल तशी इन्फॉर्मेशन इथं अपडेट होत जाईल या ठिकाणी या आयकॉनवरती क्लिक करा ही स्टुडंट प्रोफाईल या ठिकाणी बाजूला जाईल बाजूला गेल्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थ्याची माहिती इतर माहिती जोड आणि वस्ती करून निवडायचं आहे अर्ज निश्चित करून डाउनलोड करायचा आहे याच स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म कम्प्लीट करायचा आहे विद्यार्थ्याची माहितीवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर थोडे वेट करा मिस्टर मिसेस काय जे तुमचं या ठिकाणी असतील ते निवडून घ्या तर मी या ठिकाणी निवडून घेतो निवडल्यानंतर थोडं वेट करा तुमचं फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम दाखवलं जाईल नंतर तुमची डेट ऑफ बर्थ दाखवलं जाईल खाली तुमचे जेंडर दाखवलं जाईल या ठिकाणी फक्त तुम्हाला तुमचं मदरनेम टाका तुमच्या आईचं नाव टाकल्यानंतर कॉन्टॅक्ट खाली नंबर ॲटोमॅटिकली दाखवलं जाईल परत यायचं खाली इतर माहिती दिली इतर माहितीमध्ये तुमची सर्व माहिती ॲटोमॅटिकली आत्तापर्यंत जेवढी भरली तेवढी दाखवलं जाईल कास्ट दाखवलं जाईल कॅटेगरी दाखवल्या जाईल मदर टंग या ठिकाणी आपली मराठी मातृभाषा तुम्हाला निवडून घ्यायची नॅशनॅलिटी येईल खाली इथे येते इंडियन नॅशनॅलिटी तुम्हाला सिलेक्ट करायची किंवा तुम्ही या ठिकाणी टाईप करून घ्यायचे बर्थ प्लेस म्हणजे तुमच्या जन्माचं ठिकाण जे तुमच्या या ठिकाणी जन्म प्रमाणपत्रावर असेल ते टाकून द्या फादर नेमच्या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव व्यवस्थित टाकून द्यायचं खाली तुम्हाला तुमचं तुम्हा इन्कम दिलं आहे इन्कम तुमचं तहसीलकडील असलं पाहिजे तुमचं जेवढं इन्कम तहसीलदारने लिहून दिलेलं आहे तुमचं सर्टिफिकेटवर तेवढं टाकायचं आहे ते इन्कम कसं काढायचं आहे त्याचा व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल खाली कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे तुमच्या घरच्यांचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी तुम्ही देऊ शकता कंपल्सरी तुम्हाला द्यायचं आहे नंतर खाली विद्यार्थ्याचा ईमेल आणि आधार नंबर द्यायचा आहे सर्वप्रथम विद्यार्थ्याची ईमेल आय डी द्या नंतर विद्यार्थ्याचा आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकून द्यायचं तर मी ते ईमेल आय डी आणि आधार कार्ड नंबर दोन्हीसुद्धा व्यवस्थित फिल करून घेतो फिल केल्यानंतर विद्यार्थ्याचा कायमचा पत्ता म्हणते तुमचा परमनंट ॲड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचा आहे परमनंट ॲड्रेसमध्ये तुमचे राहणार पोस्ट आणि तालुका एवढं ऑप्शन या ठिकाणी टाका नंतर परमनंट डिस्ट्रिक्टच्याच ठिकाणी तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा टाका नंतर तुमचा पिनकोड आणि परमनंट स्टेट तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आपलं टाकून घ्यायचं आहे बघा मी कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन टाकतो आहे त्या पद्धतीने टाका सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा सेव्ह फॉर्म सक्सेसफुली अशा प्रकारे ग्रीन तुमच्यासमोर येईल तर तो तुमची सर्व डिटेल्स टाकलेली बरोबर आहे फॉर्म सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे आलेलं आहे आणि विद्यार्थ्याची माहिती हा बॉक्स या ठिकाणी आता सर्कल ग्रीन झालेला आहे सर्व सर्कल जशी तुम्ही माहिती भरसाल तसे ग्रीन होतील आता इतर माहितीमध्ये बँकेची माहिती द्यायची सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे बँकेचं ब्रँच नेम टाकायचं आहे था। तुमची जी बँक शहरात असेल किंवा ज्या ठिकाणी असेल तेथील ठिकाण टाकू शकता किंवा पासबुकवर बघून टाका तुमचा अकाऊंट नंबर व्यवस्थित टाका आणि तुमचं या ठिकाणी आय एफ सी कोड टाका सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरून घ्यायचे आणि इन्फॉर्मेशन भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं बघा सर्व पासबुकवर बघून माहिती टाकून घ्या खाली आता एज्युकेशनल डिटेल्स द्यायच्या शैक्षणिक माहिती ॲप्लिकंट टेकन ॲडमिशन इन विच स्कूल किंवा कॉलेज सध्या तुम्ही कशाला ॲडमिशन घेतलं आहे कोणत्या कॉलेजला किंवा कोणत्या शाळेत ॲडमिशन घेतलं आहे तेथील नाव टाका कॉलेजचे किंवा शाळेचं नंतर ॲप्लिकंट टेकन ॲडमिशन तुम्ही आठवीला घेतलं आहे नववी दहावी अकरावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री डिप्लोमा आय टी आय याला जे ॲडमिशन घेतलं असेल ते या ठिकाणी टाकून द्यायचा किंवा स्टँडर्ड टाकायचा किंवा क्लास टाका जर तुमच्या शिक्षणात गॅप असेल तर यस करायचं आहे आणि नसेल तर डायरेक्टली नो करायचं आहे आपल्या शिक्षणात गॅप नाही म्हणून मी नो करतो आता खाली तुम्हाला ऑदर इन्फॉर्मेशन दिलं आहे सर्व एज्युकेशनल माहिती टाकणं झालेली ऑदर इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्पेशली एबल दिव्यांग जर असाल तर यस करा अन्यथा नो ऑप्शनवरती क्लिक करायचं नंतर खाली ऑर्फन जर तुम्ही आणा असाल तरच या बॉक्सला यश करायचं आहे अन्यथा या ठिकाणी नो करायचं आहे खाली याचं आहे एनी डिसीज जर तुम्हाला काही या ठिकाणी आजार वगैरे असेल तर यस करा अन्यथा नो करायचं एनी अदर इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही ट्वेल्थ पास डिग्री डिप्लोमा काय जे तुम्ही पास झाला असाल या ते तेसुद्धा माहिती देऊ शकता किंवा तुमचा आधार कार्डचा नंबर या ठिकाणी देऊ शकता किंवा पॅन कार्डचा नंबर द्या तर इथं आपलं समजा बी ए कम्प्लीट आहे तरी मी बी ए कम्प्लीट लिहून घेतो परत खाली यायचं आहे लास्ट एक्झाम अटेंड अशा प्रकारचं एक ऑप्शन दिसतं आहे तुम्ही यापूर्वी कशाला होता तुम्ही दहावीला असाल बारावीला असाल बी एला असाल एम एला असाल तुम्ही डिप्लोमा डिग्री कशालाही असला ती इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला द्यायचं आता कोणत्या वर्षी समजा तुम्ही दहावी होता तर बावीस तेवीसला तुम्ही दहावी लावतात किंवा बारावीला होता स्टँडर्ड कशाला होता बारावीला होता बी एला होता एम एला होता कोणतंही एज्युकेशन असलं तरी इथे स्टँडर्डमध्ये टाकून द्या समोर पर्सेंटेज टाकायचे किती पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणी बी ए यम ए दहावी बारावी काय जे असेल ते किती पडले ते टाका ऑप्टेन मार्क्स तुम्हाला किती मार्क्स पडलेत पूर्ण ते मार्क्स टाकायचे खाली आउट ऑफ मार्कमध्ये कितीपैकी मार्क्स पडले समजा तुम्हाला बाराशेपैकी नऊशे एक्क्याऐंशी पडले ते फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने ते इथे टाकून घ्या टाकल्यानंतर सेव्ह आउट ऑप्शनवरती क्लिक करायचं सेव केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे येईल फॉर्म सेव्ह सक्सेसफुली आणि इतर माहितीही सर्कल ग्रीन झालं पाहिजे बघा इथे ग्रीन झालेलं आहे ग्रीन झाल्यानंतर खाली यायचं आहे प्रमाणपत्र अपलोड करा या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसतो आहे प्रमाणपत्र जोडा त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर थोडं वेट करायचं आहे तुमचे जर सिग्नेचर फोटो असेल तर ते जे पी जी किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये तीन एम बीच्या आतमध्ये अपलोड करायचं आहे आता या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करतो क्लिक करून मी माझी सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करून घेतो तुम्ही तुमची सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करा समोर जर तुम्ही जे पी जी असाल तर दिसेल पी डी एफमध्ये अपलोड केलं तर या ठिकाणी तुम्हाला ते दिसणार नाही खाली यायचं आहे परत तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे आधार कार्ड तुमची फ्रंट आणि बॅक दोन्हीसुद्धा साईड अपलोड करायच्यात व्यवस्थित तर मी इथे आधार कार्ड अपलोड करून घेतो रहिवाशी दाखला तुम्हाला स्वयंघोषित रहिवाशी दाखला द्यायचा आहे त्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल तो तुम्ही हाताने भरा फोटो काढा आणि या ठिकाणी अपलोड करून घ्या तर मी या ठिकाणी प्रायव्हसी दाखला अपलोड करून घेतो प्रायव्हसी दाखला अपलोड केल्यानंतर तुमच्या कॉलेजचे तुम्हाला बोनाफाईट किंवा शाळेचे तुमच्या बोनाफाईट किंवा शैक्षणिक शुल्क भरणा पावती म्हणजे तुमच्या ॲडमिशनची रिसिप्ट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची चुस फाईलवरती क्लिक करा जे पी जी किंवा जे ई जी किंवा पी डी एफ या तिन्हीपैकी कोणत्याही फॉर्मॅटमध्ये तीन एम बीच्या आतमध्ये तुम्ही अपलोड करू शकता नंतर तुमचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे चूज फाईलवरती क्लिक करा आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे नंतर खाली याचं आहे जर तुमच्या शिक्षणामध्ये गॅप वगैरे असेल तुम तर या ठिकाणी शैक्षणिक खंड असल्याचे प्रमाणपत्र द्यायचे जर गॅप नसेल तर डायरेक्टली तुम्ही याला सोडून द्या खाली याचं आहे शाळा किंवा महाविद्यालय सोडण्याचा दाखला या अदोगरचं तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला टी सी म्हणतो ट्रान्सफर सर्टिफिकेट तुमचं या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं ते अपलोड केल्यानंतर खाली यायचं आहे जर दिव्यांग वगैरे असाल तर वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड करा अन्यथा याला डायरेक्टली सोडून द्या परत खाली यायचं आहे उत्पन्नाचा दाखला तहसीलदारकडील उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे तो कशा पद्धतीने काढायचा आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे परत खाली यायचं आहे मागील वर्षाची गुणपत्रिका तुम्हाला अपलोड करायची तुम्ही दहावीला असाल बारावीला असाल ग्रॅज्युएशनला असाल कशालाही असाल त्याची लास्ट इयरची गुणपत्रिका तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची खाली असं आहे नंतर तुम्हाला तुमचं पासबुक अपलोड करायचं आहे पासबुकसुद्धा तुम्ही जे पी जी जे पीई जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता पासबुक अपलोड करून घ्या तर मी इथे पी डी एफ अपलोड करतो म्हणून तुम्हालाही दिसणार नाही परत तुमचा फोटोग्राफ जे पी जी किंवा जे पीई जी फॉर्मॅटमध्ये तीन एम बीच्या आतमध्ये हा अपलोड करून घ्यायचा आहे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झालेत का बघायचं आहे आणि से ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे फॉर्म सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे आलेलं आहे आता तुम्हाला तुमचं वसतिगृह निवडायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमचं हॉस्टेल निवडायचं त्यावरती क्लिक करा वसतिगृह निवडावरती क्लिक करा नंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडा जिल्हा निवडा तालुका निवडा या पद्धतीनं तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन ही निवडत घ्यायची तर मी या ठिकाणी वस्तिगृह निवडण्यासाठी जिल्हा निवडून घेतो नंतर आपला तालुका निवडून घ्या नंतर तुमचं या ठिकाणी तुम्हाला प्रवर्ग दाखवलं जाईल आणि वर्ग दाखवले जाईल खाली यायचं आहे डायरेक्टली तुम्ही या शोधा ऑप्शनवरती हो क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोड्या वेट करा आता तुमच्या तालुक्यामध्ये जेवढे हॉस्टेल आहेत किंवा वसतिगृह आहेत तेवढे संपूर्ण यादी दाखवल्या जाईल समोर तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुमचं हे अप्लाय होईल किंवा तुम्ही फ्यू वॅकन्सी करून तुमच्या हॉस्टेलची किंवा तुमचं जे वसतिगृह आहेत त्याच्या तुम्ही जागासुद्धा बघू शकता तरी इथे ॲप्लायवरती क्लिक करा आणि प्राधान्य क्रमांक द्या आणि सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर इथं रेड झालं पाहिजे बघा अप्लाईड त्याच पद्धतीने तुम्ही डबल आणखीन हॉस्टेल या ठिकाणी किंवा वसतिगृह या ठिकाणी निवडू नेग। शकता त्याच पद्धतीने परत निवडून घ्या परत त्याला प्राधान्यक्रम द्या परत हॉस्टेल निवडा परत त्याला प्राधान्यक्रम द्या अशा पद्धतीने तुम्ही तुमचे हॉस्टेल किंवा वसतिगृहे निवडत चालाय सर्व निवडत केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आता तुमचं वसतिगृह निवडा यावरती बघा ग्रीन झालेलं आहे ग्रीन झाल्यानंतर परत तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमच्या अर्जाचा प्रिव्ह्यू तुम्हाला दाखवतील प्रिव्ह्यू दाखवल्यानंतर परत यावरती क्लिक करा आता या ठिकाणी असं तुझ्या तुमच्यासमोर महत्त्वाच्या सूचना आल्यात सर्व इन्फॉर्मेशन एकदा बघून घ्या प्रवेश अर्ज तुम्ही निश्चित करावा माहिती भरलेली जोडलेली प्रमाणपत्र तपासून घ्या सर्व टाकलेली डॉक्युमेंट्स वगैरे बरोबर आहेत का बघून घ्या जर त्यामध्ये तफावत आले किंवा चुकीच्या असला तुमचा अर्ज नाकारण्यात येईल अर्ज डाउनलोड करा अर्ज डाउनलोड केल्यानंतर संबंधित वसतीगृहामध्ये तुम्हाला तो तु अर्ज नेऊन द्यायचा आहे म्हणजे तुमच्या हॉस्टेलला हा अर्ज नेऊन द्यायचा आहे प्रवेश अर्ज निश्चित करावरती आवडती क्लिक करा बघा प्रवेश अर्ज निश्चित करा हा सुद्धा ऑप्शन या ठिकाणी आता ग्रीन झालेला आहे परत प्रवेश अर्ज डाउनलोड करावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा फॉर्म एकदा सर्व दाखवलं जाईल याची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आणि ही प्रिंट तुम्हाला तुमच्या हॉस्टेलला नेऊन द्यायची बघा या ठिकाणी आता प्रिंट काढण्यासाठी कुठेही येतो ऑप्शन नाही तर परत वरती यायचं आहे वरती दिसेल बघा एक हजार मुलांचे शासकीय वस्तिगृह यावरती क्लिक करा नंतर एक हजार मुलांचे शासकीय वस्तीगृह डाउनलोड फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे तुमचं फॉर्म या ठिकाणी पी डी एफमध्ये येईल बघा तो फॉर्म तुम्हाला कुठेतरी सेव्ह करून ठेवायचे किंवा त्याची प्रिंट काढून घ्यायची आणि ही प्रिंट तुम्हाला तुमच्या हॉस्टेललाही नेऊन द्यायची अशा पद्धतीने तुमचा हॉस्टेलचा फॉर्म हा भरण्यास झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना नात्याऐकांना शेअर करायला विसरू नका भेटूया असंच नवीन व्हिडिओत नवीन माहितीचं जय हिंद जय जे महाराष्ट्र